सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। माझ्या मते 2-3 अधिकाऱ्यांना ऑलरेडी मी फायनल पनिशमेंटसाठी नोटीस पण दिलेली आहे। अत्यंत कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळख असणारे तुकाराम मुंडे यांनी 9 फेब्रुवारीला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आणि आपल्या कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली। प्रशासकीय कामकाजात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत 4 वरिष्ठ कामचुकार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तुकाराम मुंडे यांनी 10 दिवसांचं अल्टिमेटम दिलंय, ज्यामध्ये अग्निशमन विभाग प्रमुख अनिल महाजन, उद्यान विभागाचे निलंबित अधीक्षक जी बी पाटील, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिरामन कोकणी, निवृत्त अधीक्षक अभियंता आर के पवार या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। चारही अधिकाऱ्यांनी जर समाधानकारक स्पष्टीकरण दिलं नाही तर त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत देखील मुंडे यांनी दिलेत। माझ्या मते 2-3 अधिकाऱ्यांना ऑलरेडी मी फायनल पनिशमेंटसाठी नोटीस पण दिलेली आहे। ज्यांच्या चौकशा पूर्ण झालेल्या होत्या फायनल त्यांना शोकॉज द्यायची असते की कोणती तुम्हाला ही शिक्षा का करण्यात येऊ नये, ती मी ऑलरेडी 2-3 जणांना दिलेली आहे। दर्शकांना सांगू इच्छितो की जेव्हा तुकाराम मुंडे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी कामकाजात अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई सुरू केली होती, तर पालिकेतील भ्रष्टाचार, मनमानी खर्चाला आणि अनेक गैरव्यवहारांना आळा घातला होता। मात्र आता तुकाराम मुंडे यांच्या शिस्तबद्ध कारभाराचा नवा अध्याय नाशिक महानगरपालिकेत सुरू झालाय। तुकाराम मुंडे यांच्या धडक कार्यपद्धतीने पालिकेतील अधिकारीच नाही तर सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी देखील धास्तावले आहेत। NMTV ब्युरो रिपोर्ट।